नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सध्या राज्यसेवा फोकस करणारे विद्यार्थी जे आहेत एक थोडाशा असा कन्फ्युजन स्टेटमध्ये आहे की कसा अभ्यास करू, कधी सुरुवात करू, काय अभ्यास करू या संदर्भात. तर साधारणतः हा जो पिरियड आहे, अभ्यास कधी सुरू करू, तर मला असं वाटतं की अनेक विद्यार्थ्यांनी बॅक ऑफ द माइंड असं डिसाईड केलेलं आहे की दिवाळीनंतर आपण अभ्यासाला सुरुवात करू. तर 70-71% विद्यार्थी बऱ्यापैकी दिवाळीनंतर अभ्यासाला लागणार आहे. तर आपल्याला जर का इतर विद्यार्थ्यांपेक्षा पुढं जायचं असेल, कुठंतरी त्यांना त्यावेळेला येणारं कन्फ्युजन आपल्याला दूर करायचं असेल, तर तो जो विषय आहे तो आहे की वैकल्पिक विषय, ऑप्शनल सब्जेक्ट कोणता निवडावा या संदर्भात असेल. तर मला असं वाटतं की मित्रांनो, दिवाळीपर्यंत किंवा जास्तीत जास्त 15 नोव्हेंबरपर्यंत आपण क्रिस्टल क्लिअर असायला हवं की मी कोणता ऑप्शनल सब्जेक्ट चूज करावा. तुमचा हा जो एक महिन्याचा पिरियड आहे, या पिरियडमध्ये तुम्ही 3 ते 4 वर्ष मी कोणत्या ऑप्शनलचा अभ्यास करू शकतो याबाबत जर का तुम्ही एक फर्मली डिसिजन घेतला असेल आणि घेऊन पुढं अभ्यासाला सुरुवात कराल, तर मला वाटतं की तुम्ही बऱ्यापैकी लढाई जी आहे स्पर्धा परीक्षेची ती जिंकाल. तर आपण काय करू शकतो याच्यात, तर तुमचा कोणता ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा, हे कसं निवडायचं, तर यासाठी मी थोडंसं तुम्हाला सांगतो. एक, ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट, आपण कोणत्या विषयातून स्पेशलाइजमधून ग्रॅज्युएशन केलं त्याचा विचार करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जर का हिस्ट्री घेऊन एम ए केला असेल तर तो एक विषय मी पाहू शकतो. 2, माझा इंटरेस्ट कोणत्या सब्जेक्टमध्ये आहे ते मला पाहायचं आहे. म्हणजे मी एखाद्या वेळेस इतिहास सब्जेक्ट स्पेशलाइज असेल, स्पेशलाइज एम ए केला असेल, तरी माझा भूगोलात इंटरेस्ट असू शकतो, तो एक विचार करावा लागेल. एखाद्या वेळेस तुम्ही एम कॉम इकॉनॉमिक्समधून केलं आहे तर आपण इकॉनॉमिक्स हा ऑप्शनल घेऊ शकतो ग्रॅज्युएशन सब्जेक्टच्या हिशोबाने. त्यानंतर तिसरा विषय येतो की जर का मी केमिस्ट्री एम एस सी झालो असेल, तर मी केमिस्ट्री हा विषय ग्रॅज्युएशनचा असून मी केमिस्ट्री हा विषय ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घेऊ शकतो का त्याच्याऐवजी माझा इंटरेस्ट असलेला सब्जेक्ट कोणता आहे ते पाहावं लागेल. कदाचित असंही असेल की सोशोलॉजीत माझा इंटरेस्ट आहे, मग तो एक विषय. म्हणजे तुमचे 2 पद्धतीत डिवाइड झालेले आहेत. आता 2 ऑप्शनल सब्जेक्टमधून तुम्हाला एक निवडायचा. त्याच पद्धतीने तिसरा, या काळात सध्या अनेक चर्चा होत आहेत की एक्स विषय घेतला तर त्याचा सिलॅबस कमी आहे, त्याच्यात मार्क जास्त मिळतात आहे. वाय या सब्जेक्ट डिफिकल्ट आहे, अवघड आहे, वाय सब्जेक्ट जरा डिफिकल्ट जातो आहे, तर तो घेऊ नका. त्या पद्धतीने जे स्पर्धा परीक्षेत जे विषय बोलत आहेत की हा सोपा आहे, हा अवघड आहे, तुम्हाला जर का त्याच्यातून एखादा विषय पाहायचा असेल तो एक विषय, किंवा उत्तम मार्गदर्शन आपल्या एरियामध्ये आपल्या शहरात कुठं मिळतं आहे, तसेच उत्कृष्ट संदर्भ उपलब्ध असणारा विषय, अशा पद्धतीने 4 विषयांमधून एक आपल्याला वैकल्पिक विषय निवडायचा आहे. म्हणजे एक तर ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट, 2 आपला इंटरेस्ट असलेला सब्जेक्ट, 3 जे इतर विद्यार्थी बोलत आहेत, इतर स्पर्धा परीक्षेतील लोक बोलत आहेत की हा सोपा विषय आहे, हा अवघड विषय आहे, त्याच्यात आपल्याला जर का शिरायचं असेल तर त्याच्यातला एखादा विषय, आणि आपल्या शहरात उत्कृष्ट मार्गदर्शन आणि उत्कृष्ट संदर्भ उपलब्ध असलेला वैकल्पिक विषय. या चारींपैकी आपल्याला 3 ते 4 वर्ष इंटरेस्ट राहून ज्या अभ्यासात, ज्या विषयाचा अभ्यास करून आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात, त्याच्यातला विषय निवडायचा आहे. तर यासाठी सर्वात आधी काय करायला हवं की आपल्याला हे जे 4 विषय आपण निवडले असतील याचा सिलॅबस पाहायला हवा. सिलॅबस वाचून घेऊन बेसिक एक पुस्तक त्याच्यातलं आपण निवडायला हवं. जे बेसिक पुस्तक आपण निवडलेलं आहे त्या बेसिक पुस्तकाचा एकदा गो थ्रू व्हायला हवं, एकदा रीडिंग करायला हवं. ते मला किती समजलेलं आहे त्याचा विचार करायला हवा. त्याच्यातून काही प्रश्न निवडा, त्याची उत्तरं लिहून काढायचा प्रयत्न करा. थोडंसं हे अवघड पडेल, परंतु तो एक जर का प्रयत्न करता आला तर तो प्रयत्न करून बघा. आणि याच्यातून आपण एक विषय निवडायला हवा की बाबा मी हे 4 विषयांचे 4 पुस्तकं वाचली, मला कोणतं पुस्तक वाचताना इंटरेस्ट निर्माण झाला, कोणता विषय माझा जास्त लक्षात राहतो आहे, आणि मी कोणता विषय जास्त रिप्रोड्यूस करतो आहे. या 3 मुद्द्यांचा विचार करा आणि आपला वैकल्पिक विषय निवडा. याबाबत आपले जे हितचिंतक असतील, आपले जे मार्गदर्शक असतील, यांच्याशी चर्चा करा. आणि जर का आपल्याकडे हितचिंतक मार्गदर्शक उपलब्ध नसतील तर डेफिनेटली मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर
तुमच्यासाठी उपलब्ध आहे, माझ्याशी चर्चा करा. धन्यवाद.